कुंभारी येथे समक्का सारक्का देवीचा उत्सव 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सोलापुरातील समक्का सारक्का देवी भक्तांसाठी 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत कुंभारी नजीक जंगम वस्ती जवळ समक्का सारक्का देवी महोत्सव आयोजित केला असून यामध्ये भाविकांना मनोभावे पूजा करण्यासाठी चबुतरा बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाप्रसादाचेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानाचे अध्यक्ष अंबादास बिग्गी यांनी दिली. वन विभागामध्ये त्या ठिकाणी समक्का सारलांना त्या देवींचं वन्यदेवींचं त्या ठिकाणी वास्तव्य झालं होतं. मग तिथं त्या ठिकाणी दर 2 वर्षांनी मोठ्या प्रमाणात उत्सव होत होतो. सोलापूरकरांना त्याची संधी मिळायला पाहिजे, कारण सोलापूरच्या सामान्य नागरिकांना संपर्क जाऊन खर्च करावा इतकं सोयीचं होत नाही. म्हणून त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांना बरोबर घेऊन गेल्या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी समक्का सारलांना मंदिराचं या ठिकाणी स्थापन केले गेले होते. आणि या ठिकाणी येऊन सत्यनाला त्यांचे सोन्याचं दान त्या ठिकाणी केलं जातं. सोन्याचं अर्थ एक गुळ असतं, म्हणजे प्रत्यक्ष सोनं नसतं गुळ असतं. त्या देवीला महाप्रसाद म्हणून सोन्याचं गुळ त्या ठिकाणी दिलं जातं आणि ते महाप्रसादाचं वाटप दर 2 दिवसांनी होत असतं. या पत्रकार परिषदेसाठी चंदूलाल अंबाले, संतोष अडम, पुरोहित नागेश आदी उपस्थित होते.